कोरोनामुळे ठाणे महापालिकेची आर्थिक परिस्थिती खूपच खालावली होती त्यातून आता कुठे महापालिका सावरताना दिसतीय चालू आर्थिक वर्षात दिलेल्या टार्गेटपैकी दोन हजार चारशे कोटींचा भरणा पालिका तिजोरीत एकतीस डिसेंबरपर्यंत झाल्यास शंभर टक्के टार्गेट पूर्ण होणार आहे याच दरम्यान ठाणे महापालिका तिजोरीत आलेल्या लक्ष्मीमुळे सद्यस्थितीत दोनशे दहा कोटी रुपये शिल्लक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे यामध्ये शहर विभागानं आघाडी घेतल्यानं हे टार्गेट शंभर टक्के पूर्ण होईल असं दिसतंय विविध स्रोतांकडून येणाऱ्या उत्पन्नाच्या आधारावर यंदा दोन हजार सातशे पंचावन्न कोटींचं सा उत्पन्न पालिकेला मिळेल अशी आशा होती त्यानुसार डिसेंबर अखेर दोन हजार चारशे कोटींची समाधानकारक वसुली झाली आहे यंदाच्या आर्थिक वर्ष पूर्ण होण्यासाठी जेमतेम तीन महिन्यांचा अवधी शिल्लक आहे त्यात एकूण महि उद्दिष्टाच्या केवळ तीनशे पंचावन्न कोटींची वसुली पालिकेला करावी लागणार आहे त्यामध्ये मालमत्ता कर विभागाला सातशे चाळीस कोटींचं लक्ष असून त्यानुसार चारशे सहासष्ट कोटींची वसुली डिसेंबर अखेरपर्यंत झाली आहे अग्निशमन विभागाला दिलेल्या अठ्ठ्याण्णव कोटींपैकी त्र्याहत्तर कोटींची वसुली झाली आहे पाणीपुरवठा विभागाला दोनशे आठ कोटींचं लक्ष असताना या विभागानं आत्तापर्यंत चोपन्न कोटींचीच वसुली केली आहे मीटर पद्धतीमुळे वसुलीवर परिणाम झाल्याचं सांगण्यात येत आहे तर दुसरीकडे मागील दोन वर्षाडीवर पडलेल्या शहर विकास विभागानं यंदा दिलेल्या लक्षाच्या दुप्पट वसुली केल्यानं पालिकेचं उत्पन्न पुन्हा वाढल्याचं दिसून आलं शहर विकास विभागाला तीनशे बेचाळीस कोटींचं लक्ष देण्यात आलं होतं त्यानुसार या विभागानं आतापर्यंत सातशे सत्तर कोटींचं लक्ष पार केलंय तर जानेवारी महिन्यात आजच्या घडीला पालिकेच्या तिजोरीत उत्पन्न आणि खर्चाची सांगड घातल्यानंतर आजही दोनशे दहा कोटींची शिल्लक असल्याचं सूत्रांनी सांगितलं